यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यात महसूल यंत्रणा, पोलीस यंत्रणा, आरोग्य विभाग आणि या व्यतिरिक्त शहरांमध्ये रहदारी करणारे कोणीही घराबाहेर दिसून आलं नाही। दिग्रस शहरामध्ये 100% जनता कर्फ्यू यशस्वी झाल्याचं पाहायला मिळालंय। दिग्रस शहरात व्यावसायिकांनी आपली दुकाने व आपल्या कामकाजाच्या ठिकाणी 100% जाणं टाळलं। दिग्रसकर नागरिक आपापल्या घरात आपल्या परिवारासह कोरोना व्हायरसच्या महासंकटाला तोंड देण्यासाठी घराबाहेर पाऊल टाकलं नाही। दिग्रस पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सोनाजी आंबे व तहसीलदार राजेश वजिरे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आपली जबाबदारी पूर्णपणे पार पाडताना दिसले। कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये व कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी आरोग्य विभाग व सरकारी यंत्रणा कामाला लागल्याचं दिसून आलं। दिग्रस शहरात सगळीकडे शांततापूर्ण वातावरण पाहायला मिळालं। पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी साहेब यांनी आवाहन केल्याप्रमाणे आज दिग्रस येथे जनता कर्फ्यूला दिग्रसकर जनतेने 100% प्रतिसाद दिलेला आहे। याबाबत आम्ही पोलीस विभाग आणि नगर परिषद विभाग सोबत शहरामध्ये पाहणी केली असता सर्व नागरिकांनी यामध्ये सहभाग नोंदवून प्रशासनाला सहकार्य करून कोरोना विषाणूच्या संदर्भात ही जी लढाई आहे यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविलेला आहे। आज आपण दिग्रस शहरातील मुख्य बाजारपेठ भाजी मार्केटमध्ये आहोत। रोजच्या दिवसात इथे अशी परिस्थिती असते की इथे पाय ठेवायला सुद्धा जागा राहत नाही। आज अशी परिस्थिती आहे की इथे एकही दुकान, एकही व्यक्ती पोलिसांव्यतिरिक्त कोणीच दिसत नाही आहे। आणि सगळीकडे कोरोना व्हायरसमुळं जनता कर्फ्यूला भरभरून प्रतिसाद मिळत आहे आणि असाच प्रतिसाद दिवसभर राहील अशी अपेक्षा आहे। आयज काजी, स्टार महाराष्ट्र न्यूज, दिग्रस।